महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपाचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी महापौर दीक्षा धबाले यांनी रावत यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचे पत्र दिले. यावेळी भाजपाचे महानगराध्यक्ष प्रवीण साले, मिलिंद देशमुख यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांची उपस्थिती होती. महापालिका सभागृहात भाजपाचे एकूण 6 नगरसेवक आहेत, पण विरोधी पक्षनेते पदावरून भाजपाच्याच नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला होता. तत्कालीन महापौर शीला भवरे यांनी भाजपाच्या नगरसेविका गुरुप्रीत कौर सोळी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती, पण या निवडीला भाजपाच्याच इतर नगरसेवकांचा विरोध होता. विरोधी पक्षनेते पदाचा वाद थेट न्यायालयात गेला. संख्या जास्त त्यांचाच विरोधी पक्ष नेता असा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी महापौर दीक्षा धबाले यांनी भाजपाचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर रावत यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत लवकरच विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काल महापालिकेत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या सर्व सदस्यांना आमंत्रित केले, निमंत्रण दिलेले होते. त्यापैकी 5 सदस्यांनी दीपकसिंह रावत यांची एकमताने निवड केली. त्यासाठी त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांची संख्याबळप्रमाणे नियुक्ती दिली पाहिजे होती, पण माननीय तत्कालीन महापौर यांनी राजकारण करत सभागृहामध्ये तो विषय आणून नियमाला बगल देऊन त्यांनी निर्णय घेतल्यामुळं आम्ही त्यांच्या निर्णयाच्या विरोधात, आम्ही तत्कालीन महापौरच्या निर्णयाच्या विरोधात, ना की पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाचा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो नाही. आम्ही तत्कालीन महापौरच्या विरोधात जे निर्णय त्यांनी चुकीचा घेतला होता, आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो. उच्च न्यायालयाने बाजू आमची मांडली, आम्ही त्या केस जिंकला. त्यानंतर सुप्रीम कोर्टात त्यांनी दाद मागितली आणि सुप्रीम कोर्टाने त्याची बाजू फेटाळल्यामुळं निर्णयामध्ये असं नमूद होतं की ज्याची संख्याबळ त्यांना विरोध पक्ष करावा. त्या अनुषंगाने माननीय महापौर मॅडम यांनी आज आम्हाला काल दिनांक 6/1/2020 रोजी आमची मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही 5 नगरसेवक उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने संख्याबळ आधारे आम्हाला विरोधी पक्षाचा बहाल करण्यात आला. पदभार कधी स्वीकारणार? पदभारसाठी लवकरच आम्ही 4-8 दिवसामध्ये पदभार स्वीकारणार आहे. आमचे नांदेडचे लोकप्रिय खासदार जननेते श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांचा वेळ घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नेते यांना घेऊन मी पदभार स्वीकारणार आहे. आम्ही कार्यकाळ ठरवून दिला होता, प्रत्येक नगरसेवकाला दर 18 महिन्यानंतर एकाला संधी मिळावी. सर्वप्रथम जुने कार्यकर्ते म्हणून, पूर्वीच्या नगरसेविका म्हणून आम्ही त्यांना संधी दिली होती आणि पाहता पाहता 18 महिन्यापेक्षा जास्तीचा काळ लोटला. त्यानंतर आम्ही त्यांना सूचना केली, पण ती सूचना अंमलात न आल्यामुळे आम्ही गटनेत्याच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीचं नाव दिलं, दीपकसिंह काशीनाथसिंह रावत यांचं, आणि ते नाव दीक्षा धबाले महापौर मॅडम यांनी ते मान्य केलं आणि आज त्यांनी तसं रितसर पत्र दीपकसिंह रावत यांना आमच्या उपस्थितीत दिलेलं आहे.